नमस्कार। कलेच्या क्षेत्रात वावरत असताना कलावंतांच्या नावाभोवती एक वलय तयार होत जातं, पण बऱ्याच वेळा असंही घडतं की कलावंतापेक्षा त्याची कलाकृतीच लोकप्रिय बनते। त्यातही तो किंवा ती अभिनयाच्या क्षेत्रात वावरणारी असेल तर त्यांनी साकारलेली एखादी भूमिका इतकी लोकप्रिय होते की त्या भूमिकेच्या नावानेच लोक या कलावंताला ओळखायला लागतात। त्याचे मूळ नाव काहीतरी दुसरे आहे हे त्यांच्या गावीही नसते। जसे की मोरूची मावशी या नाटकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्याचे नाव विजय चव्हाण आहे, तसेच बाहुबली बनलेल्या अभिनेत्याचे नाव प्रभास आहे हे जसे लोकांच्या खूप उशिरा लक्षात आले, तसेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या राधिका सुभेदार यांचे खरे नाव अनिता दाते आहे हे अद्यापही अनेक लोकांना नीटपणे ठाऊक नाही। राधिका सुभेदार म्हणजेच अनिता दाते या आपल्या आजच्या तरुण तेजांकित आहेत। अनिता दाते या मूळच्या नाशिकच्या, तिथल्या सारडा कन्या प्रशालेत त्यांचे शालेय शिक्षण झाले। शाळेत असताना त्यांचा ओढा खेळाकडे अधिक होता। पुढे BYK महाविद्यालयात वाणिज्य विद्याशाखेत शिकत असतानाही आपणाला आजन्म अभिनय वगैरे करायचा आहे असं त्यांचं काहीच ठरलेलं नव्हतं। सर्वसाधारणपणे महाविद्यालयीन जीवनात काय करायचे याबद्दल बहुतांशी जण जसे गोंधळलेले असतात तशाच त्याही होत्या। पण पुढे पुण्याला ललित कला केंद्रात त्या उच्च शिक्षणासाठी आल्या आणि अनेक गोष्टींबद्दलचे त्यांचे संभ्रम नाहीसे होत गेले। एका अर्थाने ललित कला केंद्राने त्यांना उत्क्रांत केले। कलेकडे कसे बघावे, कलाकृतीला कसे भिडावे, भूमिका कशी समजून घ्यावी, ती कशी समरसून करावी या सगळ्या गोष्टींबद्दलच्या त्यांच्या धारणा ललित कला केंद्राच्या पर्यावरणाने स्पष्ट केल्या। एकीकडे इथल्या अनुभवाने त्यांना कलेकडे आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला आणि याच्या जोडीला त्यांच्या धडपडीच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा आयुष्यभराचा जोडीदारही दिला। इथल्या संपन्न अनुभवांचे गाठोडे घेऊन अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्या मुंबईत गेल्या, परंतु जवळपास 2.5-3 वर्षे त्यांना सतत संघर्षच करावा लागला। भले आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्यावर होणारा फुलांचा वर्षाव आपणाला मोहित करत असला तरी 2.5 वर्षांच्या काळातील त्यांची निखाऱ्यावरची वाटचाल आपणाला विसरता येणारी नाही। या संघर्षानंतर अगोदर नाटकांमध्ये आणि नंतर काही मालिकांमध्ये त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या। आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी त्या समरसून केल्या। अभिनयाप्रती असणारी त्यांची निष्ठा आणि भूमिकेसाठी घेतलेली मेहनत यामुळे हळूहळू त्यांच्याकडे नवनवीन भूमिका चालून येत गेल्या। त्यामध्ये एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेतील आणि जोर लगा के हैया, गंध, कॉफी आणि बरंच काही, आजोबा, पोपट या मराठी चित्रपटातील भूमिका जशा त्यांच्याकडे आल्या, तसेच आईया या हिंदी चित्रपटातील छोटी परंतु महत्वाची भूमिकाही त्यांना मिळाली आणि गतवर्षी आलेल्या तुंबाड या हिंदी चित्रपटात त्यांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या भूमिकेने त्यांच्यातील बहुआयामित्व आपोआप अधोरेखित झाले। भूमिका कोणतीही असो ती अगदी समरसून करण्याच्या त्यांच्या या स्वभावामुळे सगळ्याच भूमिकांचे त्यांनी अक्षरशः सोने केले आणि त्यानंतरच माझ्या नवऱ्याची बायको या प्रचंड गाजत असलेल्या मालिकेतील राधिका सुभेदार ही भूमिका त्यांच्याकडे चालत आली। या भूमिकेत त्यांनी असा काही जीव ओतला की पाहता पाहता राधिका ही केवळ मालिकेतील व्यक्तिरेखा राहिलीच नाही तर अगोदर 10 कोटी मराठी कुटुंबांच्या घरात आणि नंतर मनामनात तिने आपले स्थान पक्के केले। एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलेली एक मराठी मुलगी शून्यातून आपला प्रवास सुरू करते आणि पाहता पाहता रसिकांच्या मनावर लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अधिराज्य गाजवते ही गोष्ट त्यांच्याबद्दलचा आदर वाढविणारी आहे। त्यांच्या या आश्वासक वाटचालीत त्यांच्या आई वडिलांचे जसे योगदान आहे तसेच
मालिका आणि चित्रपटांसाठी संहिता लेखक म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती चिन्मय केळकर यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. परस्परांना कॉम्प्लिमेंट देत कलाकारांनी संसार कसा सादगीने करावा याचे एक आदर्श उदाहरण म्हणून या जोडप्याकडे पाहता येणारे आहे. या सगळ्यातून राधिका रुबाबदार बनलेल्या अनिता दाते या शिखराच्या दिशेने निघालेल्या असल्या तरी त्यांच्या स्वभावातील रुजूता आणि विनम्रता मोहून टाकावी अशी आहे. यामुळेच आमच्या विनंतीला मान देऊन तरुणाई सोबत संवाद साधण्यासाठी त्या सहजतेने तयार झाल्या याबद्दलची कृतज्ञता आमच्या मनात आहे. बाहेर मुसळधार पाऊस चालू असतानाही त्याची पर्वा न करता त्यांनी हा संवाद साधला आहे. परिणामी मागे पावसाचे पार्श्वसंगीत आणि त्याच्याशी समसाधत केलेल्या मनमोकळ्या संवादाचे आपण मनपूर्वक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेडच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून नमस्कार. माझ्यासाठी आत्ता हा संवाद खूप नवीन आहे, कारण जेव्हा आम्ही कलाकार एखाद्या कार्यक्रमासाठी कुठल्या गावामध्ये जातो, कुठल्या समारंभामध्ये असतो, तेव्हा समोर एक ऑडियन्स असतो आणि आज माझ्यासमोर तो ऑडियन्स नाही. आम्ही एखादा सिरियलमध्ये सीन करत असतो तेव्हा ऑडियन्स समोर नसतो, पण माझ्या ॲक्शनला प्रतिसाद देणारा माझा सहकलाकार किंवा माझी सहकलाकार माझ्या बरोबर असते, तेव्हा ॲक्शनला रिॲक्शन ही आमची सवय आहे. या कोरोनामुळे म्हटलं तर ही एक अडचण झालेली आहे की मला तातडीने रिॲक्शन येऊ शकत नाही, किंवा ही एक नवीन गोष्ट घडलेली आहे आपण असं म्हणूया, न्यू नॉर्मल आपण म्हणूया, की मला तातडीने रिॲक्शन मिळणार नाही आहे. पण तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून ती रिॲक्शन निश्चित घ्याल आणि आता आपण हा एक संवाद साधू शकू अशी मला एक खात्री वाटते. हा माझ्यासाठी नवीन संवाद आहे असं मी म्हटलं, कारण असं मी यापूर्वी कधी केलेलं नाही. आम्ही जेव्हा लाईव्ह जातो तेव्हा तातडीने तिथे कमेंट्स येत असतात आणि त्या कमेंट्सना तत्क्षणी आम्ही रिॲक्ट होत असतो. सो ठीक आहे, या कोरोनामुळे आपल्याला अनेक गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागणार आहेत, त्यातली ही एक. या काळामध्ये नेमकं काय काय घडलंय, ह्यानंतर ह्याचे परिणाम काय काय असणार आहेत, तर अनेक गोष्टी चांगल्या घडल्या आहेत, अनेक गोष्टी वाईट घडत आहेत, अनेक गोष्टीच्या रिॲक्शन्स वेगळ्या असणार आहेत, अनेक गोष्टी आपण मिस करणार आहोत यापुढे. सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत, आपण बदललेले आहोत आणि आपण बदलतोय ही गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वीकारूया. मग ती चांगली असेल वाईट असेल, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आत्ता अशी परिस्थिती आहे, तुमचा कॉलेज सुरू नसेल, ऑनलाईन वर्ग सुरू असतील, तुम्हाला हे सगळंच नवीन असेल, घरातनं पुरेसं बाहेर पडता येत नसणार, मित्रमैत्रिणींना पूर्वीसारखं भेटता येत नसणार, ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात त्या सर्व गोष्टी माझ्याही आयुष्यात घडतात. इनफॅक्ट तुमचं काहीतरी तर सुरू झालं आहे, माझं कोणतंही काम आत्तापर्यंत सुरू झालेलं नाही. मी कोणत्याही सिरियलचं आत्ता शूट केले करत नाही आहे. मी यापुढे भविष्यामध्ये कोणत्याही पद्धतीची फिल्म करेन किंवा नाही करणार याबद्दल कोणत्याही पद्धतीची शाश्वती नाही. माझं तयार असलेलं काम यानंतर कधी पडद्यावर येणार आहे हे मला माहिती नाही. मी आत्ता ह्या काळामध्ये नाटक करू शकत नाही, अशी विचित्र अवस्था तयार झालेली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः मार्चपासून जून, आज जून सुरू आहे, जूनपर्यंत आपण एका वेगळ्या अवस्थेमधनं जातो. वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या महिन्यात, वेगवेगळ्या आठवड्यात रोज आपल्या मनाची अवस्था बदलतीये, आपण तेच नाही आहोत. आणि या घडणाऱ्या सर्व घटनांच्या नोंदी आपण करून ठेवणं मला खूप गरजेचं वाटतं. आपण हा काळ संपल्यानंतर अनेक गोष्टी विसरून जाणार आहोत, आपण मित्रांना मैत्रिणींना पूर्वीसारखे भेटणार आहोत, कदाचित भेटणार आहोत का भेटणार नाही आहोत
याबद्दल कोणतीही शाश्वती नाही. नेमकं काय घडणार आहे उद्याला हे माहिती नाही. ही अवस्था सगळ्यांच्या आयुष्यात आहे, जगामध्ये सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सगळेजण या गोष्टीला सामोरे जातो. मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते, ती म्हणजे आपण फॅक्ट स्वीकारूया. म्हणजे एखादी गोष्ट चांगली होत असेल तर तिला आपण चांगलं म्हणूया, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडत असेल तर तिला आपण एक वाईट गोष्ट घडतीये असं म्हणूया. वाईटातूनही चांगलं होईल, ती वाईट गोष्ट कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठीच घडत असेल वगैरे वगैरे, याचे अन्वयार्थ काढणं आपण ह्या क्षणी बंद करूया आणि आहे ती गोष्ट स्वीकारूया. एखादा लॉस होत असेल तर ती लॉस होतोय असं आपण म्हणूया असं मला वाटतं. मी या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहते, काय पद्धतीने अप्रोच होते या सगळ्या गोष्टींना, हे मला तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतं. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन झालं आणि गेल्या 4 वर्षापासून मी ज्या सिरियलमध्ये काम करते, माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलच्या मुळे मी राधिका सुभेदार या भूमिकेतून तुमच्याशी संवाद साधते, तुम्हाला भेटायला येते. तर राधिका सुभेदारला मी मार्च महिन्यापासून भेटलेले नाही आहे. मनामध्ये आहे, अनेक आम्ही सगळेजण कलाकार एकमेकांशी संपर्कात असतो, एकमेकांशी गप्पा मारतो, बोलतो, मेसेजेस करतो, पण प्रत्यक्ष आम्ही एकमेकांना भेटलेले नाही आहे. आणि हल्ली या माध्यमाचा फार चांगला वापर होतो की आपण एकमेकांना भेटू शकतो, बोलू शकतो, आपण एकमेकांना दिसू शकतो, पण तरीही प्रत्यक्ष भेटणं यातनं मिळणारं समाधान काही निराळच असतं. ती गोष्ट गेले 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून झालेली नाही. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचं काम तर मिस करतो आहे. ते काम कधी सुरू होईल, कसं सुरू होईल, काय रूल्स असतील, पात्र नेमकी बदललेली असतील का नसतील, ती कशी रिॲक्ट होतील, या सगळ्याच गोष्टी आता या क्षणी आम्हाला माहिती नाही. आमच्या रिॲक्शन्स बदलतील का, आमचे एकमेकांबद्दलच्या गोष्टी बदलतील का, पात्र कशी रिॲक्ट होणार आहेत, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन असतील. या गोष्टींबद्दल ह्या क्षणी मला माहिती नाही. तर मी म्हटल्याप्रमाणे आपली रिॲक्ट करण्याची पद्धत, आपली कुठल्याही गोष्टीला अप्रोच होण्याची पद्धत रोज बदलतीये, रोज नवीन गोष्टी आपल्या पुढे येऊन खडकतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय अशी गोष्ट आहे की जी माझं मन मला स्थिर ठेवायला मदत करते, तर माझा भवताल. मी ज्या पद्धतीने आज सगळ्यात जगत आली आहे ते माझं जगणं हे मला खूप कामी येतं असं मी म्हणते. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते ते माध्यम हे वेगळं आहे, इथे अस्थिरता आहेच, मुळातच आहे. त्यामुळे कोरोनाची अस्थिरता मला जाणवते, मला त्रास होतो, मला खूप असुरक्षित वाटतं बऱ्याचदा की आपण आपलं ह्यानंतर कसं असणार आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या सर्व गोष्टी, त्या सर्व असुरक्षितता मलाही आहेत, मलाही वाटतात. आणि हे या गोष्टीला मी नकार देत नाही आणि हे असं सांगतेय याचा अर्थ मी नकारात्मक बोलते असं अजिबात नाही. जे जाणवतं, जे आहे ते मी स्वीकारते. तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की आपण टू द फॅक्ट असलं पाहिजे, जे आहे ते आपण बोललं पाहिजे, जे आहे तसं राहिलं पाहिजे. तर तसंच आहे हे की मलाही असुरक्षित वाटतं. ह्यानंतर काम कसं असेल, आपल्याला पैसे मिळणार की नाही, आपल्याला कसे पैसे मिळणार आहेत, आपल्याला कधी पैसे मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणवतातच. पण त्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मला माझ्या मनाला शांतता देतात. बऱ्याचदा असं लोकांना वाटत असतं की तुम्ही कलाकार आहात, इतकं तुमच्याकडे पैसे असतील, तुम्हाला कमी काम करायला लागत असेल, तुम्हाला कमीच बुद्धी असेल कदाचित म्हणून तुम्ही कलाकार झालेले असाल, तुम्हाला फारसा अभ्यास करायला जमलं नसेल म्हणून तुम्ही डॉक्टर इंजिनियर झालेला नसाल म्हणून तुम्ही कलाकार झालेला असाल, तर असं अजिबात नाही. इथे
काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रचंड मेहनत करायला लागते, पण त्या मेहनतीबरोबर तुम्ही त्या गोष्टींकडे, तुमच्या कलेकडे बघण्याचा अप्रोच कसा आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की हा जो अप्रोच आहे हाच मला आत्ता या क्षणी शांततेचं आयुष्य देतो. तुम्ही व्यासंगी असलं पाहिजे, तुम्हाला अनेक गोष्टी ॲप्रिशिएट करता आल्या पाहिजे. आणि या केवळ मी कलाकार म्हणून करता आल्या पाहिजे असं म्हणत नाही आहे, तर माणूस म्हणून तुम्हाला काय गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि काय गोष्टी आहेत की ज्यामुळे आत्ता मी तग धरू शकते, या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये खूप वेळ वेगळ्या गोष्टींमध्ये घालवलेला आहे. म्हणून मी कदाचित तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे कसं पाहिलं पाहिजे, तुम्ही पैसे कसे कमवले पाहिजे यासाठीचा हा व्हिडिओ नाही. तर कॉलेजमध्ये असताना मी शिकत असताना मी जोडीनं नोकरीसुद्धा केलेली आहे. मी अनेक ठिकाणी नोकरी केलेली आहे. मी अकाउंटंट म्हणून नोकरी केलेली आहे, मी शिक्षिका म्हणून नोकरी केली आहे, मी डान्स टीचर म्हणून नोकरी केलेली आहे, मी LIC एजंट म्हणून नोकरी केलेली आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी मी करून बघितलेल्या आहेत. त्या त्या गोष्टी त्या त्या व्यवसायातल्या व्यक्तींना मी भेटलेल्या आहेत, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी, त्या आठवणं, त्यांना समजून घेणं, ह्यामुळे मी आत्ता जगातल्या अनेक गोष्टी अनेक लोकांकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकते, त्यांना समजून घेऊ शकते. मला अनेकांचे हाल दिसतात, मला अनेकांना होणाऱ्या हालअपेष्टांमुळे मला वाईट वाटतं, रडू येतं. देशाची आर्थिक परिस्थिती यामुळे मी चिंताग्रस्त होते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माझ्या भोवताली ज्या घडतात त्यांना मी रिॲक्ट होते. त्यात तो माझा प्रांतच नाही, त्यात ते मला स्पर्शच करत नाही असं अजिबात नाही. प्रत्येक माणसाची कृती एका मोठ्या घटनेला, एका कोणत्या तरी मोठ्या घडण्याला कारणीभूत असते. माझं एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा ॲप्रोच हा दुर्लक्षित असेल, त्या गोष्टीकडे बघण्याचा दुर्लक्षित ॲप्रोच असेल, तर तरीसुद्धा त्याचा परिणाम त्या गोष्टीवरती होत असतो. एक प्रत्येक कृती आपली प्रत्येक कृती एका मोठ्या गोष्टीला कारणीभूत असते हे तितकंच खरं आहे. माझ्या पैशामध्ये तुमचा वाटा आहे असं मी मानते, तसंच तुमच्या मिळकतीमध्ये माझा वाटा आहे असं मी मानते. आपण प्रत्येक जण एकमेकांच्या गोष्टींना मदत करत असतो किंवा एकमेकांच्या कृतीला, एकमेकांच्या घडण्याला मदत करत असतो किंवा त्याला कारणीभूत ठरत असतो याच्यावरती माझा विश्वास आहे. मी माझ्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये जे वागले त्यामुळे आज मी तयार झालेले आहे. मी BCOM केल्यानंतर MA ड्रॅमॅटिक्स ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातनं केलं आणि त्या 2 वर्षांनी मला जगायला शिकवलं असं मी मानेन. त्यावेळेला माझे जे गुरुजन होते त्यांनी मला तयार केलं जगण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी तयार केलं. त्यांनी मला शिकवलं खूप आपण वाचलं पाहिजे, आपण जगाकडे पाहिलं पाहिजे, आपण वर्तमानपत्रातनं आपण माहिती मिळवली पाहिजे, आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. तर आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण रिॲक्ट झालं पाहिजे. कलाकार हा व्हल्नरेबल असतो आणि त्याचं व्हल्नरेबल असणं हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीला बघणं, समजून घेणं आणि रिॲक्ट होणं ह्या गोष्टी आपण माणूस म्हणून केल्याच पाहिजे, त्याला पर्याय नाही. आपण चांगल्या माणसांना समजून घेतलं पाहिजे, तसंच आपण एखादी वाईट कृती केलेल्या माणसालाही समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानी आपण माणूस म्हणून तयार होतो. आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं नाही पाहिजे ह्यासाठी तयार होतो याच्यावरती माझा विश्वास आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये आपली सपोर्ट सिस्टीम आपल्याला खूप मदत करत असते. आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, तर आपल्याला पैसे पुरवणारी माणसं नव्हे, तर आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपल्याला समजून घेणारी माणसं, जे आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, आपण त्यांच्याशी बोलतो, शेअर करतो. एखादे नातेवाईक असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजे,
त्यांना समजून घेण्याबरोबर आपण आपलं काय चाललं आहे, आपल्या मनामध्ये कोणत्या पद्धतीचे खेळ चाललेले आहेत, आपण आत्ता काय विचार करतोय, हे सगळं बोललं पाहिजे. आपण बोलण्यात ना अनेकदा आपण बोल बऱ्याचदा आपण विचार न करता बोलतो आणि मग नंतर आपण त्याचा विचार करतो. आणि कधी कधी आपण एखादी गोष्ट विचार करत राहतो आणि मग बोलतो, तर ह्या दोन्ही क्रिया आपल्याकडनं घडल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपण माणूस म्हणून तयार होण्याची ही प्रोसेस आहे, तयार होण्याची ही वेळ आहे. हा जो पॉज आहे कोरोनामुळे मिळालेला, हा त्या अर्थाने चांगला आहे की आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. आपण बऱ्याचदा असं असतं की काम करत राहतो, कृती करत राहतो, आणि प्रत्येक वेळेला कृती करण्यातनं आपण हा विचार करायचा राहून जातो आपल्याकडनं असं वाटतं. किंवा आपण बऱ्याचदा विचार करत असतो तर कुठली अवस्था आहे विचार करण्याची, की जी आपल्याला आवडते, ज्या वेळेला आपल्याला स्वतःचा विचार करता येतो, स्वतःबद्दल चांगल्या काहीतरी आपण कृती कोणती करू शकतो ह्याचा विचार करता येतो. तर हा जो विचार आहे, स्वतःचा विचार, चांगला विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा पैसा मिळवण्यामध्ये कितपत मदत करतील हे मला माहिती नाही, पण तुम्हाला माणूस म्हणून कदाचित चांगलं घडवतील असं वाटतं. कला ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये डोकावून बघता येतं आपल्याला, एखाद्याचं आयुष्य आम्हाला जगता येतं, पण तुम्हाला ते डोकावून बघता येण्याने सुद्धा खूप फरक पडतो. आता या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या अनेक गोष्टी बदलणार आहेत, त्या काय बदलणार आहेत, कशा बदलणार आहेत हे जरी आपल्याला माहिती नसलं तरी याच्या नोंदी करून ठेवणं, याचा आपल्या मनावरती काय परिणाम रोजच्या रोज होतोय याच्या नोंदी करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आपण येणाऱ्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकू, चांगल्या पद्धतीनं आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामामध्ये यशस्वी होऊ शकू असं वाटतं, कारण आपण माणूस म्हणून चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकू. कला आपल्याला घेता आली पाहिजे, आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे, आपल्याला संगीत समजलं पाहिजे, आपल्याला चित्रकला समजली पाहिजे, आपल्याला वादन समजलं पाहिजे, नाहीतर आपण अपुरे राहू असं वाटतं. मला माझ्या कलेनं काय दिलं, मला माझी कला काय देते, तर केवळ परंपरा स्वीकारणं ही गोष्ट देत नाही तर ती समजून घेणं देते. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट शिकलेली काही दिवसांनी डिस्कार्ड करायला शिकवते. म्हणजे जसं साप आपली कात टाकतो तसं कलाकाराला त्याची कात टाकता आली पाहिजे, त्याला नवं काहीतरी स्वीकारता आलं पाहिजे, नवं काही घेता आलं पाहिजे, नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. तर ही जी शिकण्याची प्रोसेस आहे, समजून घेण्याची प्रोसेस आहे, हा माझ्या कामाचा भाग आहे. तसंच हा माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठीचं काम आहे. आणि हे काम मी करत राहीन या काळामुळे मला ते करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळालेली आहे, अधिक वेळ मिळालेला आहे, अधिक शांतता मिळालेली आहे. आणि जर समजा की आपल्याला शांतता मिळालेली आहे असं तुम्ही मानलं, तुम्ही या वेळेचा कदाचित स्वतःचा विचार करण्यासाठी आपल्याला काय पटतंय, आवडतंय, आपण काय करू शकतोय, आपली ताकद काय आहे हे आजमावून बघण्यासाठी या काळाचा विचार केला, ह्या काळामध्ये विचार केला, तर अधिक चांगलं होईल आणि तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. मी अशी आशा करते की कधीतरी हा संवाद थेट हो आणि या संवादातून अधिक आनंद मिळव. धन्यवाद.